जिनी हार्ट ब्रेक केलं तिच्या नावाने एक गाणं जर का डेडिकेट करायचं ठरवलं तर मला चार गाणं गाण्याचा हा पहिला अल्बम आहे ना सो टू फाईव्ह असे करत राहायला की तुझ्या इनिशियल डेज मध्ये तुझ्या आयुष्यात असं कोणी अवधूत गुप्ते होता का किंवा होती का ज्यांनी तुला कॉल केला तुझ्या ध्यानी मध्ये नव्हतं की येस दोन माणसं मला क्लिअरली आठवतात एक म्हणजे डॉक्टर गिरीशोक ओके आणि म्हणजे अगदी पहिल्या काळात बिकॉज तिकडे जायला पाहिजे त्या वयाला जायला पाहिजे right. दहावी अकरावी असं मी दहावी अकरावीत असताना सो so, प गिरीशोक होते त्यांनी मला घरी बोलवून स्वतः चहा करून पाजून मला माझी गाणी काय करतोय कंपोज काय करतोय ऐको बिको असं केलं होतं आणि दुसऱ्या म्हणजे ज्यांना पौर्णिमा म्हणून आपण ओळखतो गाय गायिका पौर्णिमा सुषमा श्रेष्ठ okay. हे त्यांचं खरं नाव पौर्णिमा सो त्यावेळेला म्हणजे जुई चावलाचा आवाज त्या होत्या आणि शीवॉज लाईक फारच हा बिग ते अजूनही आहेत अर्थात पण मग त्यावेळेस त्यांनी मला बोलवून घेतलं होतं एका कॉम्पिटिशनमध्ये ऐकल्यानंतर घरी बोलवून आणि मग त्या त्यांनी मला काही सल्ले दिले होते सो आणि मी त्यांच्याशी बरेच वर्षापर्यंत छान रेग्युलर टचमध्ये पण आहे आता सो मला ह्या गोष्टीचा आजही आठवतात जसं तुला वाटलं ना तसं मला तर तो ते फोन आठवतात किती छान आहे <laughs> वाव मला असं वाटतं खूप खूप स्पेशल हे क्षण आहेत yes. आणि आत्ताचा हा क्षण कुँ, खूप सुद्धा खूप स्पेशल आहे कारण तुला आम्ही वेगवेगळ्या मध्ये बघत आलो तू इतकं काय काय करत असतोस mm. पण सगळ्यात छान तेव्हा वाटतं जेव्हा एखादा संगीतकार किंवा गायक त्याचा अल्बम किंवा त्याचं गाणं घेऊन एखाद्या रेडिओ स्टेशनवरती प्रमोशनला येतो बिकॉज आधी कितीही गाणी केलेली असली तरी ते जे गाणं असतं ज्याच्यासाठी ती व्यक्ती आलेली असते ते खूप स्पेशल असतं ऑफकोर्स राईट विश्वामित्र हे अर्धवट नाव आहे अल्बनचं संपूर्ण नाव आहे विश्वामित्र हार्ट ब्रोकन राईट सो हार्ट ब्रोकन इज ऍक्च्युली द मेन थिंग आणि काय आहे की ते पहिलं गाणं जे आलेलं आहे की एका विश्वामित्राला मेन डाळलं असं right. कोल्हापुरी भाषेतलं गाणं आहे ते खेळ तर डाळलं म्हणजे काय फाळलं म्हणजे काय डाळलं म्हणजे फसवलं शिवलं Hmm. आणि फाळलं तिचं फाळलं फाळलं म्हणजे काय त्याचा फायदा झाला ah. हे सगळे शब्द आहेत तर सिंबॉलिक ते मेटाफर म्हणून आपण ते वापरलं की एक मुलगी होती तिची कहाणी मुलगा मुलगीची कहाणी सांगताना मुलगीनी मुलगा फसवलं hmm. आणि मग त्यात तो झाला हार्ट ब्रोकन असा right. कोण झाला होता तर विश्वामित्र विश्वामित्रमुनी hmm. कारण मेनकाही स्वर्गात ना इंद्रानी त्याचं म्हणजे विश्वामित्रांची तपस्या इतकी मोठी वाढत चालली की इंद्राला भय वाटलं की हा आपलं स्थान घेईल म्हणून त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांनी मेनकेला पाठवलं आणि रेस्ट इज द हिस्ट्री तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मध्ये दिसतं की मेनकेच्या हातामध्ये एक बाळ आहे ती घेऊन त्या विश्वामित्रांच्या समोर उभी आहे विश्वामित्र असे हात करता येत सो हो, so, हे सगळं जी त्याचे उपमा मी दिलेली आहे म्हणून त्या अल्बमचं नाव विश्वामित्र हार्ट ब्रोकन ह्या अल्बम मधली सर्व गाणी ही विषय हार्ड आहे काही विषय हार्ट आहे राईट आणि ही सगळी तुटलेल्या हार्टची कहाणी आहे आणि म्हणून त्याचं नाव विश्वामित्र हार्ट ब्रोकन राईट पण ह्याच्यामध्ये पर्सनल एक्सपिरियन्स किती आहे की असत्रेक असं म्हणणार असत जा असणार प्लीज नाही पण मला थोडस जाणून घ्यायचं यार का विश्वामित्र हार्ट ब्रोकून असं हा, का तुझं हार्ट इतकं ब्रेक झालंय हे सगळं आम्हाला जाणून काय आहे बरोबर आहे म्हणजे आता खोटं कशावर बोलायचं हार्ट ब्रेक फक्त माझं एकदा नाही झालं एका अल्बम मध्ये पण मावण्या इतकं नाही इतके वेळा झालं जिनी जिनी हार्ट केलं तिच्या नावाने एक गाणं जर का डेडिकेट करायचं ठरवलं तर मला चार गाणं ही चार गाण्यांचा हा पहिला अल्बम आहे ना सो विश्वामित्र टू विश्वामित्र फोर विश्वामित्र फाईव्ह असे करत राहायला लागणार नाही पण मग किती लकी होत तुझ्या एक्सेस म्हणायला गेलं तर की त्यांच्यावरती गाणी बिणी होतात आमची ब्रेकअप होतात आता काय सांगू तुला मला तर असं डाऊट आहे की त्या सगळ्याजणी प्रत्येक जण ऐकत असेल हे, हे, हे म्हणतात ना हे हे माझ्यासाठी नाही हे तिच्यासाठी असणार ती म्हणत नाही तिच्यासाठी नाही हिच्यासाठी एक वेगळा गोंधळ आहे <laughs> त्यांच्यामध्ये होतोय